2022 जे हिवाळी अधिवेशन आहे नागपूरमधलं, त्याच्यामुळे पिंपरीतोड शहरातल्या सगळ्या घटकांना व्यवस्थितपणे न्याय मिळेल, त्यांच्या सगळ्यांच्या ज्या मनातल्या सरकारकडनं अपेक्षा त्या पूर्ण होतील याच्या संदर्भामध्ये चांगले निर्णय झाले. पहिला निर्णय शास्तीकारासंदर्भातला झाला 2008 साली. 2008-09 साली त्यावेळेच्या सरकारनं आमच्या शहरातल्या अनधिकृत बांधकामांना, अवैध बांधकामांना शास्तीकर लावला गेला, तो दुप्पट टिपकीने लावला गेला. आणि त्यामुळं आमच्या शहरातल्या जवळजवळ 1 लाख बांधकामावर त्याच्या संदर्भातली शास्तीकराची नोटीस बजावण्यात आली गेली. आणि त्यामुळं लोक शास्तीकर भरत नव्हते आणि मूळ करही भरत नव्हते. सगळ्यांची इच्छा होती की शास्तीकर माफ करावा. 2017 साली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये पिंपरीतोड महानगरपालिका आली आणि त्यावेळेस आमचे महापौर, पक्षनेते, स्थायी समिती चेअरमन किंवा उपमहापौर आणि या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी निर्णय केला, आम्ही सगळ्यांनी मिळून, की या शास्तीकरामधनं आपल्या शहराला मोकळं करायचं, त्यातनं शास्तीकर काढायचा. त्यावेळेस आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, आत्ताचे जे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊंनी निर्णय केला 1000 पर्यंत पूर्ण माफ करायचा आणि 2000 पर्यंत 50% घ्यायचा. त्याच्यावर सुद्धा आमचं समाधान झालं नाही म्हणून आम्ही परत देवेंद्र भाऊंकडे गेलो आणि त्या निमित्तानं त्याच वेळेस 2019 सत्ता परिवर्तन झालं. आणि नंतर 2.5 वर्षामध्ये आम्ही बऱ्याच वेळा सरकारकडे पाठपुरावा केला, पण यामध्ये कुणीही ठोस निर्णय घेतला नाही. आमचं सरकार आल्यानंतर या अधिवेशनच्या अगोदर मी 2-3 वेळा देवेंद्र भाऊंशी बोललो आणि मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला, सकारात्मक भूमिका घेतली आणि पिंपरीतोड शहरातला सगळा शास्तीकर सरसकट माफ करण्याचा निर्णय या अधिवेशनमध्ये झाला. त्यामुळं अधिवेशनामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय या निमित्तानं झाला आणि आमच्या शहरातल्या नागरिकांना त्यातनं दिलासा मिळाला. दुसरा महत्त्वपूर्ण आमची लक्षवेधी होती, आमच्या शहरामध्ये अनेक राज्यातनं, अनेक जिल्ह्यातनं लोक राहायला आले. पिंपरी चिंचवड शहर हे राहण्या उपयोगी आहे असा मानस सगळ्या लोकांचा आहे आणि त्यामुळं लोकसंख्येत आली, लोकसंख्या वाढत गेली. त्यानिमित्तानं गृहप्रकल्प झाले. गृहप्रकल्प बांधत असताना बिल्डरांनी जे प्रेझेंटेशन लोकांसमोर दिलं, ग्राहकांसमोर दिलं, ते वास्तवमध्ये ज्यावेळेस लोकं राहायला आली त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल झाला. त्यामुळं तिथं आलेले नागरिक आणि बिल्डर यांच्यामध्ये अडचणी, समस्या निर्माण झाल्या, त्या सोडवण्यासाठी UDCPR मध्ये काही बदल घडावे त्याच्याकरता आम्ही सूचना किंवा निवेदन आम्ही त्या काही लक्षवेधीच्या माध्यमातून सूचना केल्या. त्या संदर्भामध्ये राज्य शासन पॉझिटिव्ह झालं आणि पुढल्या महिन्यामध्ये या संदर्भामध्ये नगरविकास मंत्री महोदय, आमच्या सोसायटी फेडरेशन आणि आम्ही प्रलोक प्रसंगी त्या ठिकाणी मीटिंग घेणार आहोत आणि याच्यामधनंही मार्ग निघणार आहे. त्यामुळे सोसायटी धारकांचा याच्यातनं फार मोठ्या समस्या दूर होणार आहेत. आणि आजचा जो महत्त्वाचा निर्णय होता आमच्या स्थानिक भूमिपुत्रांचा, 1972 मध्ये आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जागा प्राधिकरणामध्ये गेल्या, MIDC मध्ये गेल्या, रेड झोनमध्ये गेल्या, CME मध्ये गेल्या, अशा वेगवेगळ्या शासकीय यंत्रणेमध्ये गेल्या. 1972 ते 1983 हा पहिला टप्पा प्राधिकरणाचा आणि 1984 नंतर दुसरा टप्पा. 1972 ते 1983 ज्या शेतकऱ्यांच्या जागा गेल्या त्यांना कुठलाही मोबदला सरकारनं दिला नव्हता आणि त्यानंतर 1984 नंतर ज्या जागा गेल्या त्यांना मोबदला दिला 12.5% परताव्याच्या माध्यमातून. तोच परतावा या 83 आधीच्या लोकांना मिळावा या संदर्भामध्ये सातत्याने आम्ही सरकारचा पाठपुरावा करत होतो. आज सरकारनं 2019 मध्ये ज्यावेळेस आमच्या गव्हर्नमेंटमध्ये 7 तारखेला त्यावेळचे 7 नोव्हेंबर 2019 7 सप्टेंबरला त्या निमित्ताचा निर्णय त्यावेळचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, आत्ताचे उपमुख्यमंत्री, त्यांनी घेतला आणि त्या जागा उपलब्ध पूर्णपणे होत नाही म्हणून 12.5% 50% जागा द्यायची, 50% FSI द्यायचा अशा पद्धतीचा निर्णय त्यावेळेस देवेंद्र भाऊंनी घेतला. आणि तो निर्णय त्याच्यानंतर सत्ता बदलल्यानंतर 2019 पासून ते 2022 पर्यंत याच्याकडे, भूमिपुत्रांकडे यामध्ये कुणी लक्ष दिलं नाही आणि या प्रश्नाकडे लक्ष दिलं. पण आत्ता आजच्या लक्षवेधीमध्ये, आजच्या या सर्वोच्च सभागृहामध्ये त्या संदर्भातलं निवेदन आदरणीय मंत्री उदय सामंत यांनी केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने सांगून टाकलं की या संदर्भातला निर्णय येणाऱ्या 15 दिवसात येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही घेणार आहोत आणि या भूमिपुत्रांना त्यांचा 12.5% परतावा देणार आहोत. असे 3 महत्त्वाचे निर्णय माझ्या शहराच्या दृष्टीनं या हिवाळी अधिवेशनमध्ये झाले, त्यामुळं शहरातल्या नागरिकांना चांगला निर्णय या आजच्या अधिवेशनामध्ये मिळाला. धन्यवाद.